ठाकरे घराण्याचा आणखी एक शिलेदार तेजस ठाकरे राजकारणात दमदार एंट्री घ्यायला सज्ज झाल्याच्या चर्चांना उधाण आलंय. सामनात छापून आलेल्या जाहिरातीतल्या पहिल्यांदाच तेजसचा फोटो छापण्यात आलाय, त्यामुळे तेजस राजकारणात सक्रिय होणार याची चर्चा सुरू झाली आहे. तेजस ठाकरे राजकारणात, आणखी एका ठाकरेची राजकारणात एंट्री. तेजस बाबत 8 वर्षांपूर्वी बाळासाहेबांचं भाकीत. आदित्य ठाकरेंनी मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत मिळवलेला यशाचा मुहूर्त साधत तेजस ठाकरेच्या लॉन्चिंगचा मुहूर्त साधला जातोय. सामनात छापून आलेल्या आदित्य ठाकरेंच्या अभिनंदनाच्या जाहिरातीत पहिल्यांदाच तेजसचा फोटो झळकला. तेजस हा आदित्य ठाकरेंचा लहान भाऊ. तेजस आत्तापर्यंत शिवसेनेच्या अनेक सभांमध्ये दिसला, पण त्याच्या राजकीय प्रवेशाची चर्चा मात्र नव्हती. मात्र सामनातल्या जाहिरातीनंतर तेजसच्या राजकीय प्रवेशाची चर्चा रंगली आहे. तेजसचा स्वभाव कसा आहे हे खुद्द बाळासाहेब 8 वर्षांपूर्वी काय म्हणाले होते ते तुम्ही पहा. उद्धवचा दुसरा मुलगा तेजस आला असेल, इकडे बसला असेल. तो एक कडक डोक्याचा पोरगा आहे, आवर आहे, माझ्यासारखाच आहे. मला जे आवडायचे त्याला आवड आहे. मला बागेचं काम आवडतं. मला माशांचं ॲक्वेरियम मला आवडायचा. मी कुत्री पाळलेली आहे भरपूर, निरनिळा पेडिग्री डॉग्स, ती त्याला आवड आहे. तेजसच्या राजकारणातल्या एंट्रीचे 8 वर्षांपूर्वी त्यांनी संकेत दिले होते. तो आक्रमक असल्याचंही त्यांनी सांगितलं. पण तेजस लादला जाणार नाही हे सांगायलाही बाळासाहेब विसरले नाहीत. हे ठाकरे घराणं होऊ देणार नाही. शिवसेनेवरती ठाकरे घराणं लादलं जाणार नाही. तुम्ही त्याचा स्वीकार केला तर आणि तर आणि तर. तेजस आक्रमक आहे, पण आदित्य सौम्य स्वभावाचा. तेजसमुळे शिवसेनेची आक्रमक फळी पुन्हा सक्रिय होईल. या दोघांच्याही राजकारणाच्या भिन्न स्टाईलमुळं शिवसेनेचा फायदाच होईल असं सांगण्यात येतं. उद्धव ठाकरेंचं राजकारणातील प्रवेशाचं टायमिंग चुकलं होतं, त्याची किंमत त्यांना मोजावी लागली. त्यामुळं आदित्यच्या राजकीय प्रवेशाचं टायमिंग चुकणार नाही असा राजकीय अभ्यासकांचा होर आहे. वैदेही काणेकर, साम टीव्ही, मुंबई.